हे पहा, हा फक्त राहुल गांधींचा किंवा काँग्रेस पक्षाचा अपमान नाही. जातीय जनगणना व्हावी ही महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यातून मागणी होत आहे. नेमकी संख्या किती आणि त्याच्यावर आधारित आपलं आरक्षण ठरलं पाहिजे अशी खूप लोकांची मागणी आहे. 2011 नंतर खरं तर ह्यांनी अजून सेन्ससच केलेलं नाही. 2021 जनगणना आजपर्यंत व्हायला पाहिजे होती, ती केलेली गेलेली नाही. ती होत असताना जनगणना ही जातनिहाय व्हावी ही मागणी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आत्ताचे माजी अध्यक्ष आणि आत्ताचे विरोधी पक्ष नेते यांनी संसदेत त्यांच्या भाषणात केली होती. अनुराग ठाकूर हे एवढ्या खालच्या स्तरावर राजकारणात जातील ही कदाचित अपेक्षा नव्हती. पण हे भाजपचे सरकार ज्या पद्धतीचे निकाल त्यांना लोकसभेत लागलेले आहेत तेव्हापासून पूर्णपणे त्यांचे स्तर सोडून राजकारणाची वागणूक चाललेली आहे, वाटचाल चाललेली आहे. अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशमधनं येतात, त्या ठिकाणी त्यांनी आमदारांची खरेदी करून जवळजवळ 9 आमदार हे त्या सत्तेतनं फोडून त्यांचे राजीनामे देऊन ते पुन्हा निवडून आणायचा प्रयत्न केला. त्या 9 पैकी 6 आमदारांचा पराभवही झाला. त्या पराभवातनं वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्या परफॉर्मन्समुळे ह्यावेळेला जरी ते खासदार निवडून आले असले तरी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली गेली नाही. त्यामुळे कुठेतरी हुशारकी मारण्याच्या नादात त्यांनी असा डायरेक्ट हल्ला केला, दुर्दैवी आहे. कदाचित त्यांना असं बोलायला लावण्यास भाजपचे वरिष्ठ नेतृत्वसुद्धा त्यांच्या मागे असेल. ही फक्त विषय काँग्रेसपुरती विषय नाही आहे. राहुलजींनी सांगितलं मला तुम्ही माफी मागायची गरज नाही, मी 10 वेळा माझं अपमान सहन करीन पण जातीय जनगणना मी करूनच घेणार. राहुल गांधी यांनी हे पण सांगितलं की अनुराग ठाकूर यांनी मला शिवी दिली. हो सर, ते मॅडम त्या म्हटल्या, ते बोलताना म्हटले की हो त्यांनी अपमान केला आहे, इन्सल्ट केलेली आहे आणि हे खरं आहे. कुणाचीही जात लोकसभेत काढणं देशाचं सर्वोच्च सभागृह आहे, त्या ठिकाणी एवढ्या गलिच्छ पद्धतीनं वागणं हे कुणालाही शोभत नाही. दुर्दैवानं भाजपनं ह्या देशाच्या राजकीय स्तराला एवढं खाली नेलेलं आहे की जनतेला सुद्धा आता त्यांच्यावर दया यायला लागली आहे. आज सकाळी संसदीय दलाची बैठक झाली, सोनिया गांधींनी मार्गदर्शन केलं, तुम्ही देखील बैठकीमध्ये होता, काय थोडक्यात सांगा काय म्हटले होते? आता स्वाभाविक आहेत काही राजकीय मुद्दे होते आणि ते प्रत्येक गोष्ट आपल्याला जाहीर बोलता येत नाही. पण एकंदरीत राज्यसभेत आणि लोकसभेत विरोधी पक्ष नेत्यांच्या कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त केलं. सरकारला धारेवर धरण्यात दोन्ही म्हणजे खडगे साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत आणि विरोधी पक्ष नेते राज्यसभेत आहेत आणि राहुलजी जे माजी अध्यक्ष आहेत आणि विरोधी पक्ष नेते लोकसभेत आहेत त्यांनी चांगली कामगिरी करून सरकारला धारेवर धरण्याचं चांगलं काम केलेलं आहे. असंच सर्व पक्षाच्या लोकांनी ताकदीनं जनतेचे मुद्दे हे लोकसभेत प्रभावीपणे मांडावेत असं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि येणाऱ्या निवडणुकीबद्दलही चर्चा काही खासगी स्वरूपात झालेली आहे. ये दोहराने वाली भी बात नहीं है जिस स्तर पे इन्होंने उनके कल के अभिभाषण में और वो सरकार की तरफ से बोल रहे थे. जब वो बोलने को उठे निर्मला सीतारमण जी के से पहले वो बोल रहे थे. अनुराग जी पिछले सरकार में मंत्री रहे हैं, उनके पिताजी भी हिमाचल के पूर्व मुख्यमंत्री हैं. हिमाचल में जनता ने उनको विधानसभा में हराया था और इस बार वापस उन्होंने खरीदने की कोशिश विधायकों को की थी. 9 विधायक हमारे तरफ से उनकी तरफ चले गए थे लेकिन जनता ने उनको सबक सिखाया. 9 में से 6 वापस पराजित हुए हैं. शायद इस पराजय से उनके पार्टी में होने वाले स्टेचर को कोई तो आँच पहुँची है, इसलिए इस तरह की भाषा उन्होंने की. ये सिर्फ राहुल जी का अपमान नहीं है, ये महाराष्ट्र और देश के हर राज्य में हर कास्ट के हर जाति के जो जातीय जनगणना चाहते हैं उनका अपमान हम समझते हैं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.